दीपक केसरकर यांचा बंड अंगलट येणार. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 37 अधिक आमदारांसह बंड केले. पहिल्यांदा राष्ट्रवादी आणि आता शिवसेनेविरोधात बंड पुकारलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेले बंड त्यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय चित्र पाहता त्यांच्याच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 37 अधिक आमदारांसह बंड केले. आता तर या गटांकडून प्रति शिवसेना स्थापन करण्याची चर्चा सुरू झाली आहे. या गटाने महत्त्वाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांचे बंड शमण्याची आणि ते परत येण्याची शक्यता धूसर झाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आता थेट शिवसेना नेत्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. आमदार केसरकर यांची राजकीय कारकीर्द सावंतवाडी पालिकेतून सुरू झाली. सावंतवाडी शहराच्या विकासाचे रोल मॉडेल त्यांनी सावंतवाडी तालुक्यासह सर्व मतदारसंघात ठेवीत 2009 राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली. त्यावेळी प्रवीण भोसले यांनी बंडखोरी केली, मात्र जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या नारायण राणेने केसरकरांना निवडून आणण्याची भूमिका घेतली आणि बहुमताने त्यांना निवडून आणले. त्यानंतर 2014 निवडणुकीच्या ऐन तोंडावर बंडाचे निशाण फडकावी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली, दुसऱ्यांदाही ते निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्यावर गृहराज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर 2019 पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली. यावेळी शिवसेना आणि भाजप युती होती, परंतु भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजन तेलींनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत देखील ते विजयी झाले. यापूर्वी मंत्रिपद सांभाळल्यामुळे त्यांना ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतु त्यांचा भ्रमनिराश झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग शिवसेनेवर प्रभाव असलेले खासदार विनायक राऊत यांनीच केसरकरांचे मंत्रिपद कापले असा समज केसरकरांनी करून घेतला. तशा प्रकारची चर्चा देखील सुरू होती, त्यामुळे केसरकर शिवसेनेत नाराज होते. मंत्रिपद न मिळाल्याचे शल्य खासदार राऊतांबरोबर असलेले मतभेद यामुळेच केसरकर यांनी एकनाथ शिंदेबरोबर जाणे पसंत केले. केसरकर यांनी प्रवेश केल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली नसली तरी त्यांच्यावर जोरदार टीका मात्र झाली. भविष्यातील विधानसभा निवडणुकीत केसरकरांना स्वबळावर निवडणूक लढवणे सोपे जाईल अशी सध्या स्थिती नाही. या मतदारसंघात नारायण राणेंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपकडून राजन तेली, संजू परब हे इच्छुक आहेतच, परंतु राणेंनी अलीकडेच लखमराजे यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला आहे. केसरकर आणि फडणवीस यांच्यातील ऋणानुबंध पाहता त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकेल, मात्र राणेंचा कल हाच महत्त्वाचा राहील. सध्या निवडणूक झाली तर शिवसेनेकडे ठोस चेहरा दिसून येत नाही. यापूर्वी शैलेश परब या कार्यकर्त्याने मतदारसंघाची बांधणी केली होती, परंतु आता शिवसेनेला येथे उमेदवार आयात करावा लागेल अशी स्थिती आहे. सद्यस्थिती केसरकरांच्या भूमिकेमुळे राजकीय अस्थिरता, राणे कोणाला मदत करतात यावर निकाल अवलंबून सावंतवाडीत शिवसेनेकडे चेहरा नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.